नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 जुलै. दोन्ही शिफ्टचे पेपर झाले. बघा, पहिल्या शिफ्टमध्ये जनरली असा प्रॉब्लेम येत होता की विद्यार्थ्यांना MSBT च्या ॲपवरती लॉग इनच होत नव्हतं. बरोबर आहे, लॉग इन MSBT च्या ॲपवरती तर होतच नव्हतं. काय होत होतं, त्या ठिकाणी लिंकवरती जा म्हणत होतं, क्लिक करा म्हणत होतं, आणि लिंकवरती क्लिक केल्यानंतर परत लॉग इन ID पासवर्ड टाका म्हणत होतं. बरोबर आहे, आणि सेम रिपीट प्रोसेस होत होती. बरोबर आहे, तर ही प्रोसेस कशामुळे होत होती, तर यामागचं कारण समजून घ्या. जे विद्यार्थी MSBT ॲपवरती एक्झाम देत होते, तर अशा विद्यार्थ्यांनी काय केलेलं असेल, मागचा जो पेपर होता त्यांचा, तर त्यांनी एंड एक्झाम केल्यानंतर लॉग आउट केलेलं नव्हतं MSBT ॲप. बरोबर आहे, तर ही एक पॉसिबिलिटी आहे, है ना. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर MSBT ॲप अनइन्स्टॉल करायचं आहे, परत इन्स्टॉल करायचं नेक्स्ट पेपरच्या वेळेस. ओके, आणि एक्झाम एंड केल्यानंतर MSBT ॲपमधून काय करायचं आहे, तुम्हाला लॉग आउट करायचं आहे, त्यानंतरच ॲप क्लोज करायचं आहे. ही झाली केस MSBT ॲपशी रिलेटेड. दुसरी केस होती क्रोम ब्राउझरशी रिलेटेड. तर क्रोम ब्राउझरमध्येही एका विद्यार्थ्यांनी 27 काय झालेलं आहे, तर टॅब ओपन झालेलं आहे त्याच्यात. असं एका विद्यार्थ्याचा बघा मेसेज आलेला आहे, तर तुम्हाला दिसेलच इकडे साईडला. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय म्हण, हां तर बघा काय मेसेज केला आहे त्यानं, मला 27 टॅब ओपन केल्याचा वॉर्निंग आले, इनव्हॅलिड इनपुटचा प्रॉब्लेम असल्यामुळे. तर हा प्रॉब्लेम कशामुळे झालेला आहे, तर बघा त्याचं जे ब्राउझर होतं, है ना, क्रोम ब्राउझर, तर कदाचित एक GR आला होता फर्स्ट टाईम, त्यावेळेस इन्फॉर्मेशन दिलेली होती त्यामध्ये. तर काय करायचं आहे तुम्हाला, क्रोम ब्राउझरवरती जर तुमचं लॉग इन होत नसेल, तर तुमच्या क्रोम ब्राउझरची जी हिस्ट्री आहे, ती सर्व हिस्ट्री काय करायची, तुम्हाला क्लिअर करायची आहे. ओके, हिस्ट्री क्लिअर केल्यानंतर फ्रेशली तुम्हाला लॉग इन करायचं आहे, तर तुमचं लॉग इन होईल. बघा, नेक्स्ट पेपरपासून या गोष्टी लक्षात ठेवा. MSBT ॲपवरती जर तुमचं लॉग इन होत नसेल, तर काय करायचं आहे तुम्हाला, MSBT ॲप अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करायचं आहे, किंवा जर क्रोमवरती तुम्हाला द्यायचं असेल, तर पूर्ण क्रोमची हिस्ट्री जी आहे ती क्लिअर करायची आहे, आणि त्यानंतरच तुम्ही लॉग इन करायचं आहे. हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल. ओके, ही झाली पहिली कमेंट्स. आता बघा नेक्स्ट कमेंटकडे पाहणार आहे आपण. तर दुसरी कमेंट बघा सागरची आहे. सागर काय म्हणतो आहे, सर ऑल कॉलेजमध्ये CCTV अंडर कंट्रोल असते का. तर बघा, जी काही ऑनलाईन एक्झाम होत आहे आपली प्रॉक्टर्ड, तर ज्या ठिकाणी जी सर्व फॅकल्टी बसून तुम्हाला ऑब्झर्व करता इन्व्हिजिलेटर, तर त्या रूमला म्हणतो आहे आपण कंट्रोल रूम. ओके, आणि ही कंट्रोल रूम जी आहे ती CCTVच्या अंडर मध्ये आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑल फॅकल्टीज किंवा जे इन्व्हिजिलेटर आहेत ते सर्व CCTVच्या कवरेजमध्ये आहेत, त्यामुळे म्हणजे फॅकल्टीचं जास्त टेन्शन वाढलेलं आहे तुमच्यापेक्षा, है ना. तुम्ही तर बिंदासच आहेत, वॉर्निंगला काही इग्नोरच करत आहे तुम्ही. ठीक आहे, तर हे गोष्टी लक्षात ठेवा की इन्व्हिजिलेटर CCTVमध्ये बसलेला आहे आणि त्याची स्क्रीन पण रेकॉर्ड होत आहे. ठीक आहे, तुमच्यापेक्षा जास्त तर इन्व्हिजिलेटरला टेन्शन राहणार. ओके, तर CCTVच्या अंडरमध्ये इन्व्हिजिलेटर बसलेला असतो, ही गोष्ट क्लिअर करा. आता बघूया तिसरी कमेंट काय. तिसरी कमेंट आहे गणेश साळवे. बघा तो काय म्हणतो आहे, सर मुझको आज 3 वॉर्निंग आई. फर्स्ट वॉर्निंग ॲड की वजह से, दुसरी लॅपटॉप की चार्जिंग प्लग बंद चालू, आणि तिसरी वॉर्निंग पण सेम, लॅपटॉप की चार्जिंग प्लग बंद चालू. ओके, तर या 3 वॉर्निंग आल्या होत्या. या 3 वॉर्निंग ज्या आहेत त्या कशा आहेत, म्हणजे नॉर्मल आहेत. ओके, तर या कन्सिडर होऊ शकतात. तर तो काय म्हणतो, फिर लॅपटॉप बंद हुआ, मैंने मोबाईल पे एक्झाम दी, कंप्लीटेड दिखाई दिया, लॉग आउट भी किया, मैं पास होऊंगा क्या. हां, डेफिनेटली गणेश तू पास होशील. ठीक आहे, कारण या कन्सिडरेबल वॉर्निंग्स आहेत. ओके, जसं मी आता एखादे ॲडिशनल डिवाइस दिसला, कॅमेरा दिसला, ॲडिशनल पर्सन दिसला, तर हे कसे आहेत, म्हणजे कन्सिडरेबल नाही आहेत ना, त्यामुळे बघा अशा जर वॉर्निंग असतील तर तशा अवॉइड करा. आता याचे जे वॉर्निंग आहेत ते नॉर्मल आहेत, तर या कन्सिडरेबल आहेत, त्यामुळे गणेश तू पास होशील, बिंदास राहा. ओके,
चौथी कमेंट गजानन आहे, काय म्हणतोय तो, सर मी आता इलेक्ट्रिकल फिफ्थ सेमचा स्विच गिअर पेपर दिला बट मध्ये कॉल आला आणि नेट डिस्कनेक्ट झालं, परत 2 मिनिटांनंतर ऑटो कनेक्ट झालं पण मला रिलॉग इन करायचं काम नाही पडलं, तर त्यानंतर जे क्वेश्चन्स सॉल्व केले मी ते सेव झाले असतील का? हो, तर बघा कोणत्याही कारणानं तुमची एक्झाम जर एंड होत असेल आणि ऑटो सबमिट जर होत असेल तर त्यावेळेस तुमचे जे क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत ते सर्व क्वेश्चन्स कन्सिडर होतील. ओके, आता आजचीच एक केस सांगतो मी तुम्हाला. एका विद्यार्थ्याने काय करत होता, तो सेव्ह अँड नेक्स्ट करत नव्हता, फक्त तो टिक टिक करत गेला आणि खाली जे नंबर आहेत MSBT ॲपच्या, तर म्हणजे क्वेश्चन नंबर, त्या क्वेश्चनवरती क्लिक करत जा आणि ऑप्शनला सिलेक्ट करत जा, म्हणजे सेव्ह अँड नेक्स्ट त्यांना दाबलंच नाही तरीही त्याचे ॲन्सर आहेत ते कन्सिडर झालेले आहेत, आज मी ऑब्झर्व केलं स्वतः. ओके, पण लक्षात घ्या तुम्हाला तसं करायचं नाही आहे. नेक्स्ट एक्झामपासून लक्षात ठेवा, ऑप्शन आपण सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट कंपल्सरी दाबायचं आहे आणि एक्झाम एंड केल्यानंतर तुम्हाला लॉग आउट करायचं आहे. ओके, तर गजानन तुझे जे तू ॲन्सर दिलेले ते सॉल्व झालेले, ओके, कन्सिडर होतील. ओके, बघूया आता नेक्स्ट कमेंट. तर बघा नेक्स्ट कमेंट आहे दिव्या चव्हाणची. ती काय म्हणते, सर एक्झाम चालू असताना टाईम ऑफ झाला आणि 6 क्वेश्चन राहून गेले तर माझी एक्झाम सबमिट झाली असेल का? हां, सेम सांगितलं आत्ताच ॲन्सर. तर तुमची एक्झाम जी आहे ती ऑटो सबमिट होते. तुम्ही जरी एक्झाम सबमिट केली नाही तरी तुमची एक्झाम ऑटोमॅटिक सबमिट होते, म्हणजे एंड होते. ठीक आहे, फक्त एंड होते, तर तुम्हाला काय करायचं, एंड ऑटोमॅटिक एंड झाली तरी लॉग आउट करायचं आहे. ओके, नेक्स्ट कमेंट बघूया. तृप्ती भोसलेची नेक्स्ट कमेंट आहे. बघा, सर ज्यांना वॉर्निंग येईल त्यांनाच इमेज त्यांचीच इमेज चेक केली जातील का, पुन्हा की सगळ्यांचीच, है ना? तर बघा, शक्यतो सांगत आहे, पॉसिबली ज्यांना वॉर्निंग जास्त गेलेले आहेत, है ना, लिमिटपेक्षा, म्हणजे 3-4 वॉर्निंगपेक्षा जास्त गेलेले आहेत, त्यांची इमेजेस चेक केले जातील आणि काही ॲक्शन घ्यायची ती घेतली जाईल, सगळ्यांची करणार नाही कारण तेवढा वेळ नाही आहे MSBTकडे. ओके, नेक्स्ट कमेंट बघूया. हां, नेक्स्ट कमेंट आहे वैष्णवी. बघा, वैष्णवी काय म्हणते, हाय सर माझा पेपर ऑटो सबमिट झाला मग मी लॉग आउटच नाही केलं. तर बघा वैष्णवी काय होईल या केसमध्ये, एकतर तुम्ही आता लॉग इन करा परत, ॲपमध्ये केलं असेल किंवा ब्राउझरमध्ये, आणि जर तुमचं लॉग इन दाखवत असेल तर तुम्ही लॉग आउट करू शकता त्या ठिकाणी, आणि जर काहीच दाखवत नसेल तर ज्यावेळेस तुमचा नेक्स्ट पेपर असेल त्यावेळेस लॉग इन करताना जर प्रॉब्लेम आला तुम्हाला तर MSBT ॲप अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करायचं आहे आणि क्रोम ब्राउझर जे आहे त्याची हिस्ट्री क्लिअर करायची. ओके, बघा हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. नेक्स्ट कमेंट आहे मोहसिनची. मोहसिन काय म्हणतो, सर मेको 5 वॉर्निंग आई मेको बिकॉज आय वॉज वेअरिंग एअरफोन इन एक्झाम, वॉट टू डू नाऊ. आता एक्झाम तर झालेली आहे, 5 वॉर्निंग येऊन गेलेले आहेत, तर काहीच विषय नव्हता ना, कशासाठी इयरफोन घातला तुम्ही, काय कारण होतं, गरजच नव्हती ना काही. ठीक आहे, तर इयरफोन घालायचा नाही हे माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्येही मी सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे, आणि जर तुम्हाला एकदा वॉर्निंग येऊनही जर तुम्हाला समजलं नाही की इयरफोन घातलेलं आहे आपल्याला त्याच्यामुळे वॉर्निंग येत आहे, तर वॉर्निंगला आपण ओके नोट केल्यानंतरच वॉर्निंग पुढे जाते, बरोबर आहे? तर 5-5 वॉर्निंग जर आल्यानंतर जर तुम्ही असं करत असाल, बघा इयरफोनच्या केसमध्ये काय, तुम्हाला वाटतं की सिम्पली आपण इयरफोन घातला तर काय माईकचा आवाज वगैरे जाणार नाही, पण तसं काही नाही आहे. ठीक आहे, तर व्हॉइस रेकॉर्ड होतच नाही आहे. तर बघा, इयरफोन घालताय तुम्ही, याचा अर्थ काय होत आहे की तुम्ही कॉलवरती कुणाशी तर बोलत आहे. ओके, एक अनदर डिवाइस बाजूला ठेवून इयरफोन जर घातला कानामध्ये तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही दुसऱ्या कोणाशी तरी फोनवरती बोलत आहात, मग ही काय ॲक्सेप्टेबल वॉर्निंग नाही आहे. ठीक आहे, तर बघा आता मोहसिन तुम्ही एक करू शकता, आता बघू आता काय होते पुढे, घाबरायचं तर काम घाबरायला तर पाहिजे तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट पेपरपासून इयरफोन घालू नका. ठीक आहे, बघू आपण काय होते पुढे ते. ठीक आहे, हां. नंतर अभिजितची कमेंट आहे. बघा, अभिजित काय म्हणतो, सर लास्टपर्यंत कॅमेरा ऑन नव्हता झाला कालच्या पेपरला, काय प्रॉब्लेम तर नाही ना येणार? बघा, कॅमेरा ऑन असतो, तुम्हाला दिसत नाही फक्त,
काही काही वेळेस काही विद्यार्थ्याला काय होतं, फक्त सुरुवातीचे 5 मिनिट कॅमेरा दिसतो, त्यानंतर दिसतच नाही. तर जरी तुम्हाला कॅमेरा दिसत नसेल तरी इन्व्हिजिलेटरला कॅमेरा दिसतो, त्यामुळे काय म्हणजे गरज नाही आहे काही टेन्शन घ्यायची. ठीक आहे, बघूया नेक्स्ट कमेंट. ओमकार काय म्हणतो, निगेटिव्ह मार्किंग आहे का पेपरमध्ये? नाही आहे ओमकार, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्ही 40 आउट ऑफ 40 क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता, देअर इज नो निगेटिव्ह मार्क्स. ओके, त्यानंतर बघा अजय काय म्हणतो, लिप मुवमेंट झाल्यावर पण वॉर्निंग येत होते सर? लिप मुवमेंट झाल्यावरही वॉर्निंग येणारच आहे ना, है ना? मी काय सांगितलं होतं बोलायचं तर हळू बोला, लिपची मुवमेंट जास्त फोटोमध्ये दिसायला नको. तर लिपची मुवमेंट जर जास्त असेल तर वॉर्निंग येईलच तुम्हाला, कारण 2-3 फोटोपेक्षा जर जास्त असेल लिपची मुवमेंट तरच तुम्हाला वॉर्निंग येईल. 1-2 जर ठिकाणी असेल तर तुम्हाला ती ॲक्सेप्टेबल आहे. ओके, बघूया आता नेक्स्ट काय म्हणतो बघा. सर माझ्या एका फ्रेंडला पण ॲडिशनल डिव्हाइसची वॉर्निंग आली होती, त्याच्या चष्म्यामधून दुसरा मोबाईल दिसला होता. बघा हे कमेंट फनी आहे, तर त्यानं चष्मा घातला होता, तर चष्म्याच्या काय म्हणतो आपण चष्म्यामध्ये तर ॲडिशनल डिवाइस दिसला, त्याच्यामुळे त्याला काय वॉर्निंग आलेली आहे. ओके, तर चष्मा कदाचित त्याला असेलही किंवा नसेल तर त्यानं आयची मुवमेंट दिसू नये म्हणून घातला असेल, पण दुसरी वॉर्निंग आली त्याला. ठीक आहे, तर असं काही करू नका, चष्म्यामध्ये वगैरे दिसू शकतं. ओके, तर ॲडिशनल डिवाइसची वॉर्निंग आली तर एखादी वॉर्निंग असेल तर बघू, सफिशियंट ॲक्सेप्टेबल आहे ती. ओके, पाहूया आता काय होईल ते. प्रयाग सांग मित्राला काय होतं ते. आय होप तुमचे सगळे ज्या कमेंट्स होत्या मेन मेन आजच्या डिस्कशन कालच्या डिस्कशनमधल्या त्या मी घेतलेल्या आहेत. यानंतर बघा, मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की लाईव्ह सेशन घ्यायचं आहे, तर डे फिक्स झालेला आहे, संडेला घ्यायचं आहे आपल्याला, बट टायमिंगमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. तर कमेंटमध्ये तुम्ही टायमिंग एकदा फिक्स सांगा, ज्या टायमिंगला जास्त कमेंट येतील तो टायमिंग आपण फिक्स ठेवूया. संडे कन्फर्म आहे. ओके, आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडलीच असेल. जर आवडल्यास चॅनल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.